महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत पोलीस खात्यातील एका वेगळ्या अवलियाची गोष्ट. पोलीस नायक योगेश गवळी यांच्या प्रयत्नांनी गडमाथ्यावर कशा प्रकारे हिरवाई फुलली हा प्रवास आपण पाहणार आहोत. विजंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रोजावे बियाणे माळरानी खडकात. या कवितेप्रमाणे डोंगरावरच्या उजाड माथ्यावर हिरवाई फुलवण्याचा प्रयत्न करणारे वाहतूक नियंत्रण नांदुरी दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असणारे पोलीस नायक योगेश गवळी यांच्या प्रयत्नांनी सप्तशृंगगड घाटात 25,000 जास्त वृक्षांची रोपांची लागवड केली गेली आहे. गवळी यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ब्राह्मण गाव. लहानपणापासूनच ते निसर्गात रमत असत. झाडांची आणि फळाफुलांची त्यांना आवड होती. महाविद्यालयात असतानाही नेहमी ते मित्रांना भेट म्हणून फळझाडे देत. महाविद्यालयीन जीवनातही फावल्या वेळेत झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे हे काम करत. पुढे त्यांची नाशिक ग्रामीण पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून भरती झाली. पोलीस प्रशिक्षण केंद्र दौंड येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्या दरम्यानही त्यांनी वृक्षारोपणाची आवड जोपासली. पोलीस मुख्यालय नाशिक अभोना पोलीस स्टेशन येथे त्यांनी अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. महामार्ग घोटी पिंपळगाव व पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण या ठिकाणी नोकरी करीत असतानाही त्यांनी वृक्षारोपणाची आवड जोपासली. 18 सप्टेंबर 2018 रोजी ते कळवण पोलीस स्टेशन येथील नांदुरी दूरक्षेत्र येथे हजर झाले. तेव्हापासून आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी जवळपासचे नागरिक वन विभाग आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांची मोलाची साथ आणि सहकार्य यांच्या बळावर या परिसरात 25,000 जास्त झाडांची लागवड केली आहे. 3 वर्षांच्या काळात त्यांनी विविध महिला बचत गटांना झाडांची रोपे वाटली आहेत. 2.5 किलोमीटरच्या परिसरात त्यांनी 800 ते 1,000 वृक्षांची लागवड केली असून त्यामध्ये वड पिंपळ कडुनिंब कांचन बहावा ही झाडे लावली आहेत. लागवड केलेल्या या झाडांची पूर्ण काळजी घेत या झाडांना ड्रीपच्या माध्यमातून पाणी पुरवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. निसर्गप्रेमी योगेश गवळी यांनी राबवलेला अजून एक उपक्रम म्हणजे सप्तशृंगी घाट रस्त्याने विविध पक्षी आणि मोर यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची केलेली सोय. त्यांनी जंगलातील खडक फोडत त्यामध्ये जलाशय तयार करून जंगलातील पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय पाण्याची कुंडे ठेवली आहेत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर मोर लावे तितर चिमणी इत्यादी पक्षी आढळून येतात. घाट रस्त्यालगत पाण्याची व्यवस्था केल्याने मोरांची संख्या 300 ते 400 वाढली आहे. इतर पक्ष्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या उपक्रमासाठी कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच नांदुरी गावातील सरपंच आणि नागरिक गडावर येणारे वरिष्ठ अधिकारी अशा अनेकांच्या हस्ते घाटात रस्त्याच्या कडेने विविध प्रकारची झाडे लावण्याची प्रथा सुरू केली. या झाडांना पाणी ट्री गार्ड यांची सोय केली आहे. या वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभाग माऊली नर्सरी समाजसेवक आणि निसर्गप्रेमी या सर्वांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचे कार्य पार पडत आहे. या कामाची दखल घेत तत्कालीन पोलीस अधिकारी IG श्री प्रताप दिघावकर यांनी शाबासकीची थाप आणि 5,000 रुपये रोख बक्षीस देत वनश्री पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. पोलीस खात्यातील अशा अनेक अंमलदार अधिकाऱ्यांची गोष्ट आपल्यापर्यंत या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासमोर आम्ही मांडणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.